स्वार्थापोटी का असो ना महापौर ताईंनी आमच्या ह्या लढ्याला दिशा साल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला यासाठी त्यांचे आभार महापौर किशोरी पेडणेकर यांना संजय राऊत दिशा सालियांवर चर्चा नको असं प्रेस कॉन्फरन्समध्येच ठणकावत होते पण किशोरी पेडणेकर थांबले नाहीत त्यांनी महिला आयोगाला पत्रही लिहिलं आणि सालियान परिवाराला मीडियासोबत भेटही दिली आहे आमदार नितेश राणे यांनी अंतर्गत शिवसेना वादावर खोचक टीका केली आहे पाहूयात काय म्हणाले आहेत नितेश राणे एका पत्रकार परिषदेनंतर खासदार संजय राऊतांनी महापौर किशोरीताई पेडणेकरांना ठणकावून सांगितलं की यापुढे दिशा साल्यान प्रकरणावर बोलू नका पण महापौर ताई काय तिथे थांबल्या नाही त्यांनी राज्य महिला आयोगाला पत्रही दिलं त्याचबरोबर काल जाऊन त्या सालेन कुटुंबाला भेटल्याही याच महापौरताईंनी काही महिन्या अगोदर त्यांच्या युवराजांना हो पेंग्विन म्हणतात याची घोषणाही करून टाकलेली आता हा सगळा उत्साह महापौरताईंचा हा कदाचित जेव्हा आदित्य ठाकरेंनी त्यांच्या पक्षामध्ये एक छुपी घोषणा केली की के पंचेचाळीस वर्षा लोकांना वर्षाच्या लोकांना तिकीट मिळणार नाही हा त्याच्यामुळे तर नाही ना आता ह्या सगळ्या दिशाशालन प्रकरणामुळे मध्ये राजकारण हे शिवसेनेच्या अंतर्गत या सत्ता संघर्षामुळेच आहे आपल्याला आठवत असेल की रमेश टिनीचे जे प्रकरण हे माननीय राजसाहेब ठाकरेंच्या शिवसेनेमधल्या घोडदोड थांबवण्यासाठी त्या प्रकरणामधल्या त्या बातम्या या बाहेर काढण्यात आल्या तसंच आदित्य ठाकरेंच्या युवा सेनेला थांबवण्याच्या हे होत असताना दिसत आहे असो स्वार्थापोटीका असो ना महापौरताईंनी आमच्या या लढ्याला दिशा साल्यांना न्याय मिळवून देण्यासाठी पुढाकार घेतला यासाठी त्यांचे आभार